रेल राज्य मंत्री राव साहेब दानवे के वक्तव्य का विरोध करते हुए आज नाविक एकता मंच नागपुर शहर द्वारा विरोध प्रदर्शन किया गया। साथ ही नाविक समाज की माफी मांगे ऐसी मांग थी, लेकिन अभी तक उनके द्वारा किसी भी तरह की प्रतिक्रिया नहीं दी गई है, इसलिए आज ये विरोध प्रदर्शन किया गया है। साथ ही नाविक समाज की माफी न मांगने पर तीव्र आंदोलन का इशारा भी इस दौरान दिया गया है। नाविक एकता मंच नागपुर शहर द्वारा आज रेलवे राज्य मंत्री राव साहेब दानवे द्वारा किए वक्तव्य से नाविक समाज की भावनाओं को ठेस पहुंची है, जिस कारण नाविक एकता मंच द्वारा मांग की गई थी कि दानवे ने नाविक समाज से माफी मांगनी चाहिए, लेकिन अभी तक उनके द्वारा किसी भी तरह की प्रतिक्रिया नहीं दी गई, इसलिए आज नाविक एकता मंच द्वारा आंदोलन किया गया है। मी महाराष्ट्र नाविक एकता मंच सलूल पार्लर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष आहे धनराज बोलोकर। आज तुम्ही इथे निषेध व्यक्त करताय, काय भूमिका आहे? आम्ही गेल्या 7 तारखेला पत्रपरिषद घेतलेली होती, त्या पत्रपरिषदेमध्ये मीडियाच्या माध्यमातून, वृत्तपत्राच्या माध्यमातून रावसाहेब दानवे यांना नाभिक समाजाच्या विषयी जे वक्तव्य केलेले होतं त्या वक्तव्याबद्दल आम्ही त्यांना 20 तारखेपर्यंत माफी मागावी, अन्यथा आम्ही संपूर्ण नागपूर जिल्ह्यातच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आम्ही धरणे आंदोलन मोठ्या प्रमाणात देऊ, असं त्यांना आम्ही त्या पत्रपरिषदेच्या माध्यमातून आम्ही सांगितले होतं। परंतु या भारतीय जनता पार्टीच्या रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी आतापर्यंत कुठल्याही प्रतिक्रिया त्यांनी दिलेल्या नाही। त्यांनी या समाजाविषयी त्यांनी जे वक्तव्य केलं त्याविषयी त्यांनी माफीसुद्धा मागितलेली नाही। अशा निष्क्रिय कठोर भूमिकेत असलेल्या या रावसाहेब दानवेचा आम्ही संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण नाभिक समाजाच्या वतीने त्यांचा निषेध जाहीर करतो आहे, आणि या निषेधाच्या माध्यमातून जर रावसाहेब दानवे जर माफी मागत नसेल तर आम्ही येत्या अवघ्या काही दिवसात लवकरच रेल रोको आंदोलन संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही महाराष्ट्र नाभिक एकता मंच सलून पार्लर असोसिएशन आणि संपूर्ण आमच्या सोबत असलेल्या राज्यातील सर्व सहयोगी संघटना सर्व सहकार्य यांच्या सर्व सहकार्याने आम्ही संपूर्ण राज्यामध्ये रेल रोको आंदोलन करणार, आणि त्या रेल रोको आंदोलनाच्या माध्यमातून सुद्धा करत नसेल तर मुंबई येथे भारतीय जनता पार्टीच्या ऑफिसमध्ये या निष्क्रिय रावसाहेब दानवेच्या त्या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करणार। रावसाहेब दानवे द्वारा नाभिक समाज से माफी नहीं मांगी गई तो रेल रोको आंदोलन के साथ साथ तीव्र आंदोलन की चेतावनी भी दी गई है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ क्षितिजा देशमुख, BCN News नागपुर।